माझे माननीय विजय शिवतरे साहेब माझे चांगले मित्र आहेत. सातारा जिल्ह्याचे ते पाच वर्ष मी आमदार असताना ते पालकमंत्री होते. मला समजलं त्यांची थोडी तब्येत बरोबर नाही, त्यामुळं मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायसाठी त्यांना भेटायसाठी आलेलो होतो. आता त्यांच्या तब्येतीला आराम पडायला लागलेला आहे, थोडंसं त्यांना विश्रांतीची गरज आहे. मी त्यांच्याशी बोललो, ते एकदम व्यवस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती केली बाबा एक दोन दिवस पूर्ण विश्रांती घ्या, तब्येतीची काळजी घ्या. या व्यतिरिक्त काही नाही, तब्येत त्यांची आता चांगली आहे. तीन दिवसापासून त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं जाहीर केलंय. फिरतायत ते बारामती मतदारसंघात, कालही ते त्यातून आले आणि इथं ऍडमिट झाले. नाही, हे बघा, अजून जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही, जागा वाटपाचा निर्णय होईल. आणि हे बघा, अशा पद्धतीनं आग्रह धरणं किंवा काय करणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण शेवटी आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा निर्णय हा अंतिम असतो. त्यामुळं जरूर CM साहेब शिंदे साहेब त्यांच्याशी बोलतील आणि यातनं योग्य मार्ग निघेल. पण त्यांना होत असलेला त्रास त्यांनी सांगितला त्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये. मला तिथं लढायचं असेल त्यांनी ठीक आहे, थोडा वेळ आहे अजून त्या गोष्टीला, त्यामुळं इतक्या लवकर त्याच्या बाबतीत भाष्य करणं योग्य नाही. कदाचित एखादी अजून एक बैठक माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर शिवतरे बापूंची होऊ शकते आणि त्या चर्चेतनं समज गैरसमज दूर होऊ शकतात. समज गैरसमज जे झालेले आहेत ते कदाचित एखादी बैठक वरिष्ठ पातळीवर जर झाली तर त्यातनं नक्की दूर होतील. एक ठिकाणी बोलताना असं म्हणलं की माझी किडनी खराब झाली, ती अजित पवारांमुळे झाली आणि त्याच्यामुळे मी काय आता थांबायला तयार नाही असे ते वक्तव्य पण त्यांनी केले. आता त्यांची जी परिस्थिती पाहतोय आपण, नाही बघा, आता पहिलं प्रायोरिटी आहे त्यांची तब्येत ठीक होणं आणि सुदैवानं ते उपचाराला चांगला प्रतिसाद त्यांनी दिला आहे आणि एकदम चांगली तब्येत त्यांची व्हायला लागली. एखाद्या दुसऱ्या दिवसामध्ये उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत त्यांना डिस्चार्जसुद्धा मिळेल, त्यामुळं त्यांची तब्येत पहिली चांगली होणं आणि नक्कीच राज्यामध्ये महायुती आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुतीमधले आमचे घटक पक्ष, या सगळ्यांचा योग्य समन्वय, जी राज्यातली समन्वय समिती आमची आहे या महायुतीची, त्या समन्वय समितीतनं अशा निश्चितपणे सगळ्या विषयांमधनं चर्चा करून योग्य मार्ग निघेल. धन्यवाद, धन्यवाद. नाही, याच्या बाबतीत मला काही कल्पना नाही. सोमवारी शिंदे साहेब तुमच्या जागा जाहीर करणार असं माहिती? नाही, मला माहित नाही त्याच्या बाबतीत काही कल्पना नाही. राजू शेट्टींना पण भाजप पार्टीमध्ये त्याचा आरोप तुमच्या खासदारांनी केला हातकणंगलीच्या, की त्या ठिकाणी भाजपातून त्यांना पार्टीमध्ये केला आहे, काय तिथली परिस्थिती? मी बोलेन हातकणंगलीच्या खासदार साहेबांच्या बरोबर, माननीय धैर्यशील माने साहेब आहेत त्यांच्याशी बोलेन, पण असं होणार नाही. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे घटक पक्ष, आमची महायुती आहे, त्यामुळं आतून बाहेरून असा कुठेही पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही. पण समजा असं काही घडलं असेल, खासदार साहेबांना जर तसं काही कुठं आढळून आलं असेल तर जरूर मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा याबाबतीत बोलेन त्यांच्याशी. शिरसाट आता काही वेळापूर्वी औरंगाबादमध्ये म्हणाले की सोमवारी आम्ही एक गौप्यस्फोट करतोय, हे आमदार खासदार परत आमच्यात येण्याची चिन्ह आहे, कारण आत्ताचे जे जागा वाटप होते त्यात अनेक जण नाराज आहेत. बऱ्याच लोकांच्या चर्चा आमच्या सगळ्यांच्या बरोबर सुरू आहेत. आता ह्या चर्चा सांगायच्या नसतात माध्यमांना, त्यामुळं जेव्हा केव्हा जे कोणी आमच्याकडे येणार आहेत ते जेव्हा येणार आहेत तेव्हा आपल्या समोर येतील. सगळे ज्या चर्चा सुरू असतात त्या चर्चा उघड करायच्या नसतात. धन्यवाद, धन्यवाद. अजून जाहीर झालेलं नाही, होईल होईल, लवकर होईल, लवकर होईल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.